एनकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात सासरच्या लोभी मंडळींद्वारे सुनेला चौथ्या माळ्यावरून ढकलून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तब्बल 11 महिने उपचार घेऊन अखेर तिने मृत्यू पुढे हात टेकले. या प्रकरणी पोलिसांनी हुंडाबळीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार प्रकरणात तुरुंगवास भोगल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या माजी प्रेयसीचा अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. तसेच एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावावर तिचा मोबाईल नंबर पण टाकला. 28 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केवळ मजा म्हणून भटक्या कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून ते फोडणाऱ्या व त्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करणाऱ्या एका युवकाला कारागृहाची हवा खावी लागली. एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बस डेपो व स्थानके ठप्प पडली असून नागपुरातील गणेशपेठ येथील बस स्थानकावरही शुकशुकाट बघायला मिळाला. सणासुदीनंतर आता कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा एकदा खबरदारी म्हणून युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत महानगरपालिका आयुक्तांनी मंगळवारपासून हे आदेश जारी केले. वैमनस्यातून 3 आरोपींनी तरुणाच्या घरात घुसून मारहाण करून घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच दुचाकी पेटवून दिली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी आठवडी बाजार भरवले जात आहेत. या बाजारपेठांमध्ये ग्राहकांना लुटायचा खेळ खुलेआम सुरू आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई सुरू असते तोपर्यंत सर्व काही ठीक चालतं. मात्र विभागाने सवलत देताच पुन्हा ग्राहकांना लुटण्याचा खेळ सुरू होतो. विदर्भाचा पहिला ग्रँडमास्टर रौनक साधवानी याला FIDE ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत त्याच्या प्रभावी कामगिरीचा फायदा झाला, ज्यामुळे तो 16 वर्षाखालील वयोगटातील जगातील नंबर 1 खेळाडू बनला. सिव्हिल लाईन्स परिसरातील पत्रकार सहनिवास जवळ असलेल्या नाल्यात मगर दिसल्यामुळे लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. या मगरीबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी सध्या या मगरीच्या शोधात आहेत. वर्धा शहरात जय हिंद फाउंडेशन वर्धा व जय पवनसुत हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिक परिवाराचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सदर जी शौर्यांजली यात्रा आहे ही संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करून आज आपल्या वर्धा पावनभूमीत आलेली आहे. आणि ही यात्रा जय हिंद फाउंडेशन तसेच राष्ट्रीय काही आपल्या संघटना आहे ज्या सैनिकांचं काम करते त्या संघटनातर्फे ही यात्रा आलेली आहे. सदर यात्रा उत्तर प्रदेश हरियाणा UP आपला जम्मू काश्मीर गुजरात आणि गुजरातवरनं आपल्या महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे त्यानंतर आपल्या विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती आणि आज वर्धा आणि उद्याला हीच यात्रा नागपूरला जाईल. आणि ही यात्रा आम्ही करण्याच्या मागचा आमचा मूळ उद्देश हाच आहे की जे शहीद आपले ज्या ज्या युद्धामध्ये शहीद झालेले आहे त्या शहीदांना न विसरता त्यांच्या परिवारांना न विसरता आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करतो आहे. आणि याच्या मागचा मेन उद्देश हाच आहे की त्यांच्या परिवारांमधनं जो मूळ व्यक्ती या देशाला आहुती देऊन निघून गेला आहे त्या व्यक्तीची आठवण नेहमीसाठी राहावं. आणि यासाठी आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या सर्व सामाजिक संस्थांनीसुद्धा मला मदत केलेली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। बीडच्या परळी रेल्वे स्थानकावर उभ्या असणाऱ्या नांदेड बँगलोर एक्सप्रेस मध्ये दोन तरुणींनी 1 ते 1.5 महिन्याचं बाळ ठेवल्याची घटना समोर आली आहे। या दोन्ही तरुणींचा शोध सध्या रेल्वे पोलीस करत आहेत। सदरील बाळावर सध्या अंबेजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विक्रोळी पार्क साइड येथील आनंदगड जवळ एक इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानाला काल रात्री भीषण आग लागली होती। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कांदिवली पश्चिमच्या मथुरादास मार्गावरील गोल्ड शॉप बिल्डिंगला 6 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर व उपमहापौर सुहास वाडकर यांनी आज पुन्हा पाहणी केली। यावेळी अग्निशमन विभागाचे अधिकारी, मनपा अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते। ती बघूनच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता तो दाखल होत असताना त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत ते आमच्या बिल्डिंग प्रपोजल आणि फायरचे दाखवतील। पण आता माझ्या लक्षात आलं, गेट दाखवलंय पण गेट बांधलाच नाही। मग अशा जर पद्धतीने हे विकासक काम करत असतील आणि पटपट विकून मोकळं व्हायचं तर त्यांची जी भविष्य आहे ते असं अधांतरी ठेवायचं का? आणि म्हणूनच आज आम्ही माझ्याबरोबर उपमहापौर आहे सुहास वाडकर, माझ्याबरोबर आमचे इथले स्थानिक विभाग प्रमुख आहे, आमचे DCP ठाकूर साहेब आहेत, त्याचप्रमाणे फायरचे बंदर आहेत, आमचे सालोके सर आहेत, बिल्डिंग अँड प्रपोजलचे पण आहेत, स्वतः वॉर्ड पिसन संध्या नांदेडकर आहेत, त्याही सांगतायत अनेकदा तक्रारी करूनही लक्ष दिलं जात नाही। त्यामुळे औरंगाबाद शहरातील जाधव मंडी परिसरात रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंपाचं भूमिपूजन पार पडलं। आपण बाजार उत्पन्न समितीचं पेट्रोल पंपाचं उद्घाटन केलेलं आहे, पण या जागेचा काही वाद चालू आहे असं ऐकण्यात आलेलं आहे। वाद मी आता भाषणात सांगितले की त्यांनी सांगितले की आमचा वाद आहे, निवेदन दिलेले ते निवेदन तपासू आणि कोणाही अन्याय होणार नाही याची आम्ही दखल घेऊ। बरं सर, शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये शासनाने कबूल केलेले आहे, ते कितपत योग्य आहे? कितपत म्हणजे शासनाने गेल्या वेळेस बी भरपूर मदत केलेली, यावेळेस बी मदत केलेली आहे। शासन इतक्या कोरोनाच्या काळात अडचणीत असताना सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलेली, 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेले, गेल्या वेळेस सुद्धा 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेले, आणि महाविकास आघाडी ही शेतकऱ्याच्या पाठीशी संकटावर संकट येऊ राहिले तरी बी महाविकास आघाडीने शेतकऱ्याला जितकी काही मदत करता येईल तितकं मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बाजार समितीकरता आपण काय करणार आहात? बाजार समितीसाठी काय, बाजार समितीसाठी मी आत्ताच सांगितलं की कोल्ड स्टोरेज असतील, मुसळीचं मार्केट असेल, कांदा मार्केट असेल, आणखी काय काय आपल्याला सुविधा शेतकऱ्याला देता येतील त्या सुविधा देण्याचा हे मार्केट कमिटीचं संचालक मंडळ प्रयत्न करेल। आपण फलोत्पादन मंत्री आहात, तर शेतकऱ्यांना काही आपल्यातर्फे दिवाळीनिमित्त काही भेट मिळेल का, अशी योजना काही आहे का? म्हणजे महाविकास आघाडीचं म्हणजे मी आहे ना, भेट नाही पण महाविकास आघाडीमध्ये आपण आहे ना, ते शेतकऱ्यांना आता पानन रस्ते आणले, मातोश्री पानन रस्ते, त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगितलं की पाचोड सारख्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आणलं, इथं सुद्धा आम्ही कोल्ड स्टोरेज करणार आहे। हे शेतकऱ्याला आणखीन तुम्हाला सांगतो काय काय आम्हाला शेतकऱ्यासाठी करता येईल ते माझा प्रयत्न आहे। पैठणसारख्या ठिकाणी मी आता मोसंबीचं क्लस्टर आणलं 38 कोटीचं, किती 38 कोटीचं। आता जसं पूर्वी आपण राहुरीला, दापोलीला, परभणीला आपण जसे नर्स आपल्या रोपं आणण्यासाठी जात होतो, मागणी करत होतो, आता पैठणला 62 एकरवर क्लस्टर मी करू राहिलो, 62 एकर 38 कोटी रुपये मंजूर केले, त्याचं टेंडर झालं, 1-15 दिवसात महिन्यात काम चालू होईल त्याचं। हे शेतकऱ्याला म्हणजे ही मदतच आहे। आतापर्यंत कधी
एवढं मोठं क्लस्टर मराठवाड्यात कधी आलं नव्हतं मोसंबीचं. ते क्लस्टर आपण पैठणला आणलं, जायकवाडीच्या म्हणजे आपल्या धरणाच्या पायथ्याशी ज्या उद्यानमध्ये आपली 62 एकर जागा आहे कृषी कृषीची, तिथं आपण डेव्हलप करू आलो. शेतकऱ्याला प्रशिक्षण, शेतकऱ्यासाठी हॉस्टेल, माती परीक्षण, पाणी परीक्षण हे सगळं आपण तिथं करणार आहे. आणि एक दर्जेदार रोपं, निरोगी रोपं हे आपण शेतकऱ्याला देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. मात्रवृक्ष सगळे फळांचे आपण त्या पैठणच्या नर्सरीत आपण हे करणार आहे, म्हणजे स्वतःचे प्लांट आपण ते तयार करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात प्रवाशांची पिळवणूक सध्या खासगी वाहतूकदारांकडून होत असल्याचं दिसून येत आहे. बीडमध्ये खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून दुप्पट ते तिप्पट दर आकारणी केली जाते. आणि मुंबई 2500 कशामुळे सांगाल तुम्हाला कुठे जायचं नेमकं आहे, तुम्ही कशासाठी आता इकडे आले? इकडं दिवाळीच्या सुट्ट्यासाठी आलो होतो, दिवाळीसाठी. आता पुण्याला रिटर्न जायचं आहे. 1300 रुपये भाडं आहे बस बंद असल्यासाठी. बस बंद असल्यामुळे अडचण येते, डबल टिप्पट पेमेंट आहे गाड्यांना. पहिलं किती होतं? 400 रुपये. पहिलं 400 होतं, आता 1300 रुपये म्हणते. शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी बीड मधील कर्मचाऱ्यांनी आज सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. आम्ही तब्बल 5 दिवस झालो इथं आंदोलन चालू आहे, तरी सरकार लक्ष देत नाही. त्याच्यामुळे नेमकं विषय म्हणजे काल शासनाने फसवणूक जी आर काढा, त्या जी आर मध्ये कसले शासनात विलीनीकरण यावर कसली हे नाही. त्याच्यामुळे आज त्याच्या निसर्गात सर्व कर्मचारी आमच्या इथं मुंडन आंदोलनात बसलेले आहेत. शासन आमच्या जखमीवर मीठ चोळत आहे, एकीकडे खाजगी वाहतुकीला परवानगी देत आहे, त्यांच्या अधिसूचना काढू शकते. मग आम्ही तरी काय मागणी करतो? शासनात विलीनीकरण करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांवर वेतन आणि भत्ते ह्याचीच अधिसूचना मागत होत ना. मग तुम्ही खाजगीला अधिसूचना काढू शकता तर मग आमची का काढू शकत नाहीत? हाच माझा शासनाला सवाल आहे. जोपर्यंत आमची अशी अधिसूचना निघत नाही, शासकीय राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व भत्ते व एसटीचे राज्य शासनाचं विलीनीकरण, तोपर्यंत आम्ही माघार घेत नाही. कल्याण पूर्व शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सकाळी अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पालिकेचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी न फिरकल्याने तब्बल अर्धा तास हे पाणी वाया गेले. अर्धा तासानंतर पालिका अधिकाऱ्यांनी ही पाईपलाईन बंद केली. कल्याण सूचक नाका येथे महानगरपालिकेने टाकलेली आतापर्यंत खूप वर्षापासून ते पाईपलाईन टाकलेले खूप मोठे पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईन मधून लाखो लिटर पाणी वायाला गेलं आणि लाखो लिटर जे पाणी वायाला जातं त्याचं बिल करदात्यांना पाठवून त्यांच्याकडनं बिल वसूल केलं जातं. आणि महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं हे सर्व प्रकरण उतरतात आणि कारणीभूत महानगरपालिकेचे आता जेईंना मी आता कमीत कमी 5 ते 6 वेळा संपर्क केला, पर यांनी फोन उचलला नाही. आणि त्याच्यानंतर मी भोमाडे साहेबांना फोन करून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं मला पाण्याचं ठिकाण लिकेजचं ठिकाण पाठवा, तर मी त्यांना पाठवून दिलेलं आहे. आणि असेच अनेक वेळा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि पाईपलाईन दुरुस्ती न केल्यामुळे असं लाखो लिटर पाणी वाहायला जाते याची. राज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू असून या पार्श्वभूमीवर कल्याण एसटी आगारात सुद्धा एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. मात्र प्रवाशांना दुसरा पर्याय नसून त्यांचे हाल झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अशोक मारुती सगबोर सध्या वाहतूक नियंत्रक म्हणून या आगारात काम करतो आहे. ऑगस्टमध्ये राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोग लागू केला. त्याच्यामध्ये जी विविध प्रकारची महामंडळं आहेत त्या महामंडळाच्या हेतून केवळ तोट्याच्या नावाखाली एस टी कर्मचाऱ्यांना
सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवलेला आहे. गेल्या 10-12 वर्षापासून आमची या लढाई चालू आहे की आमचं शासनात विलीनीकरण करा, जेणेकरून कायमस्वरूपी जो आर्थिक प्रश्न एसटीमुळे समोर वारंवार उभा राहतो तो संपला जाईल. आणि केवळ नुसत्या आश्वासनांवर ही जी लढाई सुरू असून कुणी प्रशासन शासनाने याकडे लक्ष दिलं नाही, परिणामी कर्मचाऱ्यांच्या भावना संतप्त होऊन आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही ही संपाची लढाई चालू केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आमचे कर्मचारी आणि आम्ही सगळेजण या संपावर ठाम आहोत. सलग दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये एसटी सेवा बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहतूक करणाऱ्या वडाप चालकांकडून ज्यादा पैसे आकारण्यात येत आहे, त्यामुळे सरकारने यावरती काहीतरी तोडगा काढावा आणि बस सेवा चालू करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. मी अतुल प्रवासी आहे, मी पुण्याला जाणार आहे. गेले 2 दिवस झाले बस बंद आहेत. प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत त्या डबल ट्रिपल रेट आहे, ते काय आम्हाला जाण्याचं अशक्य आहे. त्यामुळे सरकारने याच्यावर काहीतरी तोडगा काढावा. दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेले जे कर्मचारी आहेत त्यांनी इथून पुण्याला जाण्यासाठी किंवा मुंबईला जाण्यासाठी जे बस बंद आहे, जे प्रायव्हेट गाड्या आहेत त्याचा रेट डबल आहे, ते अशक्य आहे जाण्यासाठी. त्यामुळे काहीतरी तोडगा काढा सुट्टीसाठी आलेले कर्मचाऱ्यांचा. चोपडा एसटी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी संप कायम ठेवत राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी एसटी डेपोतच मंडप टाकून देवाचे भजने गायले. आमच्या ज्या 40 ते 40 कर्मचाऱ्यांनी जे बलिदान दिलेलं आहे, जे हुतात्मे झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही आतापर्यंत जो लढा देत होतो विलीनीकरणासाठी, शासनाने आम्हाला कोर्टाने शासनाला जी आर काढायला सांगितलं होतं की यांना शासनात विलीनीकरण करण्यात यावं असं, पण राज्य सरकारने शब्दांचा खेळ करून आमची पुन्हा फसवणूक केलेली आहे, पुन्हा आमचा गळा कापण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आम्ही सर्वजण आमच्या मागणीवर ठाम आहोत. शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे ही एकच आमची मागणी आहे, आणि ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप म्हणा किंवा आमचे जे 40 लोक हुतात्मे झालेले आहेत त्यांनी बलिदान दिलंय त्यांचा दुखवटा म्हणून आम्ही 1.25 महिना इथं बसायला तयार आहेत. आमच्या मागण्या 100% पूर्ण व्हायलाच पाहिजे. प्रवासी आहे आमचे जे आलू राहिले, आज यांचे कर्मचारी रात्री 2 बी जर कधी तर गाडी सोडतात तरी ते सुद्धा आम्हाला रिक्षा वगैरे करून देतात. हे सर्व ड्रायव्हर कंडक्टर साहेबांना माझा नम्र विनंती आहे की ते सर्व आमच्यावरती हे करतात, आम्हाला रात्री बेरात्रीला सुरक्षित ठेवतात. हा हे आहे आमचे कर्मचारी सगळे ते साहेब लोक आहेत ते हो हो. आणि यांच्या ज्या मागण्या आहेत ना त्या पूर्ण व्हायलाच पाहिजे. आमचे प्रवाशांचे हाल होतात ते. मी 3 दिवसापासून कामावर जायला त्रास घेतोय. हा हो, एसटी महामंडळाचे जे आहेत ना बिचारे आई वडील आहेत ते आमचे. हा ड्रायव्हर कंडक्टर आहेत सगळे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.